महापालिकेच्या राजीव गांधी या मुख्यालयात कार्यरत 200 अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची RT-PCR चाचणी केली असता त्यात 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. धक्कादायक म्हणजे शहराच्या कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय विभागातील एका सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याचा यात समावेश असल्यानं महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल 28 अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याची चर्चा असून वैद्यकीय विभागाने मात्र हा दावा फेटाळलाय. मुख्यालयातच कोणतीही लक्षणे नसणारे 14 सुपर स्प्रेडर्स आढळले तर शहरात किती असतील असा प्रश्न आता उपस्थित झालाय. महापालिकेतील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची RT-PCR चाचणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. नागरिकांशी कायमच संबंध येत असलेले महापालिकेचे अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक सफाई कर्मचारी यांना RT-PCR करणं बंधनकारक केलंय. त्यानुसार 15 मार्चपासून महापालिकेत अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची RT-PCR चाचणी केली जात आहे. शनिवारपर्यंत 119 अधिकारी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची RT-PCR चाचणी करण्यात आली. त्यापैकी 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वाहन चालक यांचा समावेश आहे. एका सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्यानं वैद्यकीय विभागाला धक्का बसलाय. त्यांच्या संपर्कातील सर्वांचंच आता टेन्शन वाढलंय. अनिल केदारी सह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.